महत्त्वाची बातमी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपच्या आमदार परणय फुके यांनी केलेली आहे. अनिल देशमुखांनी 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते आणि हे आरोप म्हणजे देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्न आहेत असं म्हणत परणय फुकेंनी अनिल देशमुखांचा जामीन रद्द करा अशी मागणी केली आहे. तर त्याला आता अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी चोख उत्तर दिलं आहे. अनिल देशमुखजी या हे जे आरोप करतात मागच्या 7-8 दिवसापासून ते नुसतं देवेंद्र फडणवीसजींवर नाही तर या राज्याच्या आणि देशाच्या सरकारांवर करतात आहे, ईडी सीबीआयवर करतात आहे, पण त्यासोबतच या देशाच्या ज्युडिशरीवरही करतात आहे. आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकींमध्ये बघितलं ते फिरतात आहे. माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल, ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावं.